नमस्कार रसिक हो, वंडर सिटी गणेशोत्सव 2021 च्या करावके कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी पुन्हा एकदा आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। या व्हिडिओला नक्की लाईक कमेंट्स करा, याला भरपूर शेअर करून आपल्या सोसायटीच्या सर्व गुणी कलाकारांना प्रोत्साहन द्या अशी मी विनंती करतो। रसिक हो या भागाची सुरुवात आपण एक धमाल गाण्याने करू। RD बर्मन यांचे थिरकते संगीत असणारे हे लोकप्रिय गाणे, या गाण्याची अपेक्षा वेगळी ओळख करून देण्याची गरजच नाही। चला तर मग ऐकूया। जाने जा ढूंढता फिर रहा, सादर करतायत प्रकाश पाटणकर आणि पूजा भंडारी। Thank you.
वा पाटणकर साहेब आणि पूजा भंडारी, खूपच छान परफॉर्मन्स. तुम कहा मैं यहाँ, तुम कहा मैं यहाँ, ये पूछते पूछते एक दूसरे को ढूंढते ढूंढते वो दोनों जब फाइनली मिल ही जाते हैं. अब मिलने के बाद क्या होता है, जब दो प्रेमी जुदाई के बाद मिलते हैं तो उनके दिल खिलते हैं और उन्हें ऐसा लगने लगता है कि जीने के लिए एक दूसरे के साथ मिलन के अलावा और कुछ नहीं चाहिए. तुम मिले, दिल खिले और जीने को क्या चाहिए, यही खूबसूरत गाना अब हम सुनने वाले हैं. इसके गीतकार है इंदिवर, अलका याग्निक और कुमार सानू जी ने गाना गाया था फिल्म क्रिमिनल के लिए. और ये गाना अब आपके सामने लेके आ रहे हैं निरंजन देवी. मैं रहूंगा जिंदगी भर, सारे संसार का प्यार मैंने तुझी में पाया. तू मिले, दिल खिले और जीने को क्या चाहिए. हाँ तू मिले, दिल खिले और जीने को क्या चाहिए. होते हैं वो
जितनी अदा उतनी वफा, जितनी अदा उतनी वफा, एक नजर प्यार से देख लो फिर से जिंदा कर दो, तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिए, हाँ तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिए, ना हो तू उदास तेरे पास पास मैं रहूँगा जिंदगी भर, ना हो तू उदास तेरे पास पास मैं रहूँगा जिंदगी भर, सारे संसार का प्यार मैंने तुझी में पाया, तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिए। आता आपल्या समोर सादर होत आहे एक सुंदर असं गाणं की जे राजा हिंदुस्थानी पिक्चर मधलं आहे आणि जे अलका याग्निक जी यांनी म्हटलेलं आहे, गाण्याची बोल आहे, आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके, आणि हे आपल्या समोर सादर करत आहे भावना भंडारी।
मेरे दिल में यूं ही रहना तू प्यार प्यार बनके। वाह वाह भावना जी, बेहद खूबसूरत, बहुत ही अच्छा परफॉर्मेंस। रसिक श्रोताओं, जब कोई माशूका दिल में बसती है तो आशिक उसकी आंखों में इतना खो जाता है कि उसे ऐसा लगता है कि जीवन उसी की आंखों में है। यूं मानो कि उसकी आंखें उसे जीने के लिए मजबूर कर देती है। अब जो गाना आपके सामने हम पेश करने जा रहे हैं उसी में ठीक यही बात कही है। इंदियावर का लिखा हुआ गीत, इसे किशोर कुमार जी ने गाया था और इसके संगीतकार है कल्याण जी आनंद जी। सफर चित्रपट का यह गाना राजेश खन्ना जी और शर्मिला टैगोर उनके ऊपर चित्रण किया गया था इसका। और इस खूबसूरत गाने को आपके सामने पेश करने जा रहे हैं दत्तात्रेय गदरे जी उर्फ हमारे अपने प्यारे गदरे काका। तस्वीर बनाए क्या कोई, क्या कोई लिखे तुझ पे कविता। रंगों छंदों में समाएगी, रंगों छंदों में समाएगी, किस तरह से इतनी सुंदरता, सुंदरता। एक धड़कन है तू दिल के लिए, एक जान है तू जीने के लिए, जीने के लिए। जीवन से भरी तेरी आंखें। Thank you.
बन की सुगंध है, सांसों में बाहों में कमल की कोमलता। किरणों का तेज है चेहरे पे, किरणों का तेज है चेहरे पे, हिरणों की है तुझ में चंचलता, चंचलता। आंचल का तेरे है तार बहुत, कोई चाक जिगर सीने के लिए, सीने के लिए जीवन से भरी तेरी आंखें मजबूर करे जीने के लिए, जीने के लिए सागर भी तरसते रहते हैं तेरे रूप का रस पीने के लिए, पीने के लिए जीवन से भरी तेरी आंखें। वाह गदरे काका, खूपच छान। गदरे काकांच्या या सोलो परफॉर्मन्सनंतर आता आपण वळूयात एका अजून एका डुएट परफॉर्मन्सकडे। कलंक या चित्रपटातलं वैशाली माडे आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं घर मोरे परदेसिया हे गाणं आपल्यासमोर सादर करतायत प्रांजली दळवी आणि मृगाक्षी कुलकर्णी। Thank you.
प्रांजली आणि मृगाक्षी काय सुंदर गाणं गायलात तुम्ही. या दोघींनी गायलेल्या नवीन पिढीच्या या नितांत सुंदर अशा सुमधुर गीतानंतर आता आपण वळूया एक अवीट गोडीच्या मराठी भक्तिगीताकडे. या गीताचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदी सिनेमातले त्या काळचे प्रख्यात पार्श्वगायक मोहम्मद रफीजी यांनी हे गीत गायलेलं आहे. देव हा मंदिरात आणि राऊळात शोधायचा नसतो तर तो आपल्या अंतःकरणातच नांदत असतो असा अमूल्य संदेश देणार हे गाणे. चला तर ऐकूया शोधीसी मानवा राऊळी मंदिरी, जे आपल्यासमोर सादर करतायत निवृत्ती गोरुले. शोधीसी मानवा नांदतो देव हा आपुल्या अंतरी, शोधिसी मानवा राहुळी मंदिरी. मेघ हे दाटती कोठुनी अंबरी, सूरये ती कसे वाजते बासरी. रोम रोमी फुले तीर्थ हे भुवरी, दूर इंद्रायणी दूर ती पंढरी. शोधिसी गंधका हास तो पाकळी सारुणी, वाहते निर्झरी प्रेम संजीवनी. भोवताली तुला साध घाली कुणी, कुण गे जाणुनी रूप हे ईश्वरी. शोधिसी मानवा राऊळी मंदिरी. भेट तो देव का पूजनी अर्चनी, पुण्य का लाभते दान धर्मातुनी. चोदरे दिव्यता आपुल्या जीवनी, आंधळा खेळ खेळसी कुटवरी. शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, नांद तो देव हा आपुल्या अंतरी. शोधिसी मानवा राऊळी मंदिरी. नांद तो देव हा आपल्या अंतरी. वा गुरुले साहेब, अतिशय सुंदर गाणं आणि तुम्ही सादरीकरण पण खूपच छान केलं. या भक्तिपूर्ण गीतानंतर आता आपल्यासमोर येतं आहे एक हिंदी गाणं. मनाच्या गाभाऱ्यात लपलेल्या कुण्या अज्ञात प्रियकराला एखादी नवतरुणी जेव्हा पत्र लिहिते तेव्हा ती हुरहुर, ती तरल भावना काव्यामध्ये किती सुंदर उतरवता येते हे या गाण्यात आपल्याला पाहायला मिळेल. लताजींच्या आवाजातलं आणि स्मिता पाटीलजी यांनी अभिनय केलेलं हे गाणं रसिक श्रोत्यांच्या दीर्घकाळ मनात रुंजी घालत राहिलं, अजूनही घालत आहे. या गीताचे गीतकार आनंद बक्षी, संगीतकार होते राहुलदेव बर्मन आणि 1982 साली आलेल्या शक्ती या चित्रपटासाठी हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं. आणि आपल्यासमोर हे गाणं घेऊन येत आहेत सविता बोडके.
खूप सुंदर सविता काकू. आता या हिंदी गाण्यानंतर आपण पुन्हा एकदा वळूयात एका अजरामर मराठी गीताकडे. जगदीश खेबुडकरांचे शब्द, लता मंगेशकरांचा आवाज आणि पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत असलेलं संसार ह्या 1980 रिलीज झालेल्या चित्रपटातलं एक अतिशय सुंदर गाणं, ज्यात खुद्द वाडाच गाणं गातोय. वाडा गाई गाणे प्रीतीचे तराणे आपल्या समोर सादर करतायत सुरेखा निकाळजे. Thank you.
धुंद आज वेली धुंद फुल पाने निकाळजी मॅडम, खूपच सुंदर गाणं गायला आपण. इतकं सुंदर गाणं मनाला नक्कीच स्पर्शून जाणार, आणि मनाला जेव्हा कोणी स्पर्शून जातं तेव्हा तो इशारा ओळखायला मनाला वेळ लागत नाही. पुढचं गाणं हेच तर सांगत आहे आपल्याला, छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा, बिलकुल सही पहचान आपने. या गाण्याचं थोडीशी माहिती आपण घेऊ. याचे गीतकार आहेत अंजान, किशोर कुमार यांनी मूळ गाणं गायलं जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे. राजेश रोशन यांचं संगीत होतं, आणि याराणा चित्रपटातलं हे गाणं आता आपल्यासमोर सादर करतायत डॉक्टर मुकुंद आमले. मेरे मन को किया तूने क्या इशारा, छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा, बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा, छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा, बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा, छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा. कहे जीवन भर तेरे लिए मैं गाऊं, तेरे लिए मैं गाऊं, तेरे बोलो पे लिखता चला जाऊं, लिखता चला जाऊं, मेरे गीतों में तुझे ढूंढे जग सारा, छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा, बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा, छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा.
डॉक्टर मुकुंद आमले. आता आपण ऐकूयात एका नॉन मराठी गायकाचं एक सुपरहिट मराठी गाणं, महेंद्र कपूर यांनी गायलेलं आणि रमेश देव यांच्यावर चित्रित झालेलं, सुरतेचं छेडिता. आपल्या समोर सादर करतायत अतुल पाटील. सुरतेच छेडिता गीत उमटले नवे, सुरतेच छेडिता गीत उमटले नवे, आज लाभले सखी सौख्य जे मला हवे. ओ सुरतेच छेडिता अतुलजी, फारच सुंदर असं सूर छेडलाय हो तुम्ही या गाण्याने, मान डोलायला लावली या मराठी गीतानंतर. आता पुन्हा आपण एक हिंदी गाण्याकडे वळूया. प्रिया राधन करणारा प्रियकर आपल्या प्रियेला कशा प्रकारे अर्जव करत आहे हे गाण्यात किती सुंदर शब्दबद्ध केलं आहे, जे आपल्यासमोर सादर करतायत डॉक्टर भरगुडे. गाण्याचे बोल आहेत ओ मंचली. Thank you.
मन चली कहाँ चली, ओ मन चली कहाँ चली, देख 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 मुझसे न शर्मा, एक 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 मैं हूँ एक भौरा, हो और तू कली, ओ मन चली कहाँ चली, ओ मन चली कहाँ चली, देख 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 मुझसे न शर्मा, एक 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 मैं हूँ एक भौरा, और तू कली, ओ मन चली कहाँ चली, ओ मन चली कहाँ चली। तेरा नाम आई है रंग भरी शाम, फूलों के छल के है जाम, भौरों ने दिल लिए था, ऐसे में है हो है हो, ऐसे में तोड़ के प्रेम की डोरी, चकोरी ओ गोरी तू कहाँ चली, ओ मन चली कहाँ चली, ओ मन चली कहाँ चली। भरगोडे साहेब खूपच सुंदर गाणं, अतिशय चांगलं सादरीकरण।
आणि आता पुढे जाण्यापूर्वी मी पुन्हा एकदा पाटणकर साहेब आणि अनिकेत या दोघांचे अत्यंत आपल्या ग्रुपतर्फे आभार मानतो. सातत्यानं ते पहिल्यापासून या सगळ्या टेक्निकल आस्पेक्ट्स आणि बाकीच्या गोष्टींवर अत्यंत मेहनत घेत आहेत आणि खरोखर त्यांच्याशिवाय शक्य नव्हतं, तर त्यांचे आभार मानून आपण पुढे जाऊ. पुढचं गाणं, पुढच्या गाण्यापूर्वी कल्पना करा की आपण एका समुद्र किनाऱ्यावर उबदार वाळू बसलो आहोत. समोर अथांग समुद्र पसरला आहे. त्याच्या लाटांच्या आवाजाने मनात गूढ गहिऱ्या भावनांच्या लहरी निर्माण होत आहेत. आपण त्या लहरींमध्ये हरवून गेलो आहोत आणि अशा हरवून गेलेल्या अवस्थेत कुठून से सूर गाणी पडत आहेत. ला 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 ला. किती सुंदर अनुभूती आहे ना. हीच अनुभूती आपण पुढील गाण्यात घेणार आहोत. हो, हे गाणं ऐकायचं नाही तर डोळे झाकायचे, शांत बसायचं आणि मस्त अनुभवायचं आहे. संतोष आनंद यांनी लिहिलेल्या या गाण्याला लक्ष्मण प्यारेलाल यांनी संगीत दिलं होतं आणि लताजी आणि मुकेशजी यांनी हे गाणं गायलं होतं. शोर या चित्रपटातलं हे गाणं आपल्यासमोर सादर करण्यासाठी येत आहेत अर्चना निगडे. Ooh.
खूप छान अर्चना काकू, खरंच डोळे मिटून शांत बसून हे गाणं ऐकतच राहावं असं वाटत होतं. आता गणेश भाऊ वंचीव आपल्या समोर सादर करतायत बॉम्बे टू गोवा या चित्रपटातलं देखा ना हाय रे सोचा ना हे गाणं. देखा न हाय रे सोचा न हाय रे रख दी निशाने पे जा, कदमों में तेरे निकले मेरा दम है बस यही अरमां. देखा न हाय रे सोचा न हाय रे रख दी निशाने पे जा, कदमों में तेरे निकले मेरा दम है बस यही अरमां. अरे ओ गुरु कुकु डोले 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 ए ए डोले 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 ए ए डोले 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 ए ए ए. मिट जाएंगे मर जाएंगे काम कोई कर जाएंगे, मर के भी चैन न मिले तो जाएंगे यार कहाँ. मिट जाएंगे मर जाएंगे काम कोई कर जाएंगे, मर के भी चैन न मिले तो जाएंगे यार कहाँ. अरे ओ हो 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 देखा भी तो रहा नहीं जाए, बुलबुल है कौन कौन सैया कुछ तो कहो रे मेरी जान. कातिल है कौन कहा नहीं जाए, चुप भी तो रहा नहीं जाए, बुलबुल है कौन कौन सैया कुछ तो कहो रे मेरी जान. अरे महिला गीतकाराने पुरुषाच्या मनातले भाव या गाण्यातून व्यक्त केलेत आणि आपल्या सजनीला साथ घातलीय. गाण्याचे बोलेत मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजनी येना. आपल्या समोर सादर करतायत देवेंद्र बोत्रे.
मनाच्या धुंदीत लहरीत येना सकेग साधनी येना जराशी सोडून जनरीत येना सकेग साधनी येना मनाच्या धुंदीत लहरीत येना सकेग साधनी माझ्या शिवारी तू जरा सारा भाईन तुझ पाखरा माझे डोळे शिनले ग तुझी वाट पाहून गुलाबी गालात हासत येना सके ग साजणी येना जरा शिलाजत मुरडत येना सके ग साजणी सुरात सुरे भरू माझे डोळे शिनले ग तुझी वाट पाहून बसंती वाऱ्यात तोऱ्यात येना सके ग साजणीना सुखाची उधळीत बरसात येना सके ग साजणीना सके ग साजणी येना सके ग साजणी येना सके ग साजणी येना धन्यवाद बोत्रे काका मनाच्या धुंदीत लहरीत येना वाह खूपच छान आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते हिंदी आहे पण त्यातही थोडेसे असेच काही भाव व्यक्त केलेत बस एक छाव जुल्फ की बस एक निगाह प्यार की असे गात आपल्या प्रियसीला अर्जव करणारा प्रियकर खूपच रोमॅन्टिक गाणे जे आपल्यासमोर सादर करत आहेत समीर कामत गाण्याचे बोल पुकारता चला हूं मी चला तर मग ऐकूया समीर कामत यांच्याकडून चला मैं
सलाम की, यही तो बात हो रही है काम की। कोई तो मुड़ के देख लेगा इस तरह, कोई नजर तो होगी मेरे नाम की। पुकारता चला हूँ गली गली बाहर की, बस एक छांव ज़ुल्फ़ की, बस एक निगाह प्यार की। पुकारता चला हूँ मैं यकीन से, घटा उतर के आ गई जमीन पे। रही यही लगन तो ऐ दिले जवान, असर भी हो रहा है एक हसीन पे। पुकारता चला हूँ मैं गली गली बाहर की, बस एक छा निगाह प्यार की। पुकारता बात है समीर काका, या अतिशय रोमॅन्टिक गाण्यानंतर आपण आता वळूयात पुढच्या गाण्याकडे। पुढच्या गाण्यातल्या प्रियकर आपल्या प्रेयसीला वेगवेगळ्या उपमा देतोय आणि तिची तारीफ करतोय। गीतकार आनंद बक्षी यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि उदित नारायण यांनी गायलेलं जादू तेरी नजर हे गाणं आपल्या समोर घेऊन येत आहेत प्रकाश पाटणकर। तू हाँ कर या ना कर,
छाया ना कर तू है मेरी किरण तू है मेरी किरण मेरे ख्वाबों की तस्वीर है तू बेखबर मेरी तकदीर है तू मेरे ख्वाबों की तस्वीर है तू बेखबर मेरी तकदीर है तू तू किसी और की हो न जाना कुछ भी कर जाऊंगा मैं दीवाना तू हा कर या ना कर तू हा कर या ना कर तू है मेरी किरण तू है मेरी किरण फासले और कम हो रहे हैं दूर से पास हम हो रहे हैं फासले और कम हो रहे हैं दूर से पास हम हो रहे हैं मांग लूंगा तुझे आसमां से छीन लूंगा तुझे हाँ कर या ना कर तू हाँ कर या ना कर तू है मेरी किरण तू है मेरी किरण जादू तेरी नजर खुशबू तेरा बदन तू हाँ कर या ना कर कर या ना कर तू है मेरी किरण तू है मेरी किरण अतिशय सुंदर असं गीत आपल्यासमोर सादर केलेलं आहे प्रकाश काकांनी. 90च्या दशकात जे काही चित्रपट फारच लोकप्रिय झाले होते त्यातच बॉम्बे या 1995 साली आलेल्या चित्रपटाचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. ह्याच चित्रपटातले हे नितांत सुंदर गाणे आता आपण ऐकूया. गीतकार मेहबूब, गायक हरिहरन, कविता कृष्णमूर्ती आणि संगीतकार AR रहमान. गाण्याचे बोल तू ही रे जे आपल्यासमोर आता सादर करत आहेत अनिकेत पाटणकर आणि पूजा भंडारे. या फिर ऐसा
आजा रे आजा रे, यूं ही तड़पा न तू मुझे।
अनिकेत आणि पूजा अतिशय चांगला सुंदर परफॉर्मन्स, खूप सहजतेनं म्हटलं गाणं आणि एकदम एक्सलंट, व्हेरी नाईस. आता पुढचं गाणं हे पुन्हा एक हिंदी गाणं, थोडंसं जुन्या काळामधलं. या गाण्याचं वैशिष्ट्य असं की लक्ष्मीकांत प्यारेलाल या प्रसिद्ध संगीतकारांचं हे पहिलंच गाणं, कारण पारस मणी ही त्यांची पहिली फिल्म आणि म्हणून हे गाणं, या गाण्याला एक वेगळं महत्त्व आहे. इतक्या वर्षांनीसुद्धा पहिल्यांदा त्यांनी दिलेलं हे संगीत आजही रसिकांच्या मनामध्ये रेंगाळतं आहे, यावरूनच या गाण्याची काय क्रेज आणि काय गोडी आहे हे लक्षात येतं. आणि हे गाणं गायलंय लता मंगेशकर यांच्यासोबत कमल बारोड या दोन गायिकांनी मिळून हे गाणं गायलंय. आणि आता आपल्यासमोर हे गाणं घेऊन येत आहेत पूजा आणि भावना भंडारी. ऐकूया तर हे अत्यंत अवैट गोडीचं गाणं, हसता हुआ नुरानी चेहरा.
अतिशय सुंदर असं गाणं सादर केलेलं आहे पूजा आणि भावना यांनी. पुढे जाण्यापूर्वी सगळ्यांना एक विनंती की आपला जो हा कार्यक्रम आहे तो सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सुश्राव्य सुमधुर श्रवणीय जुन्या गाण्यानंतर आता आपल्यासमोर सादर होत आहे एक नवीन ताजेतवाने ऐकताना ठेका धरायला लावेल असे हे गाणे. प्रेमात पडल्यानंतर हृदयातली खळबळ व्यक्त करणारे हे गाणे. एक एक क्षण कसा जाईल अशी चिंता व्यक्त करणारे हे गाणे. दिल की इतनी सारी बातें कैसे लिखोगे इस छोटे खत पर असा निरागस प्रश्न करणारे हे गाणे जे आपल्यासमोर सादर करतायत वीणा नामदेव. Thank you.
बहुत ही अच्छा प्रस्तुति किया आपने। आता अपन पुढचं गाणं हे मराठी गाणं घेणार आहोत। मनातली हुरूर व्यक्त करणाऱ्या या आधीच्या विना विनाजीनी सादर केलेल्या सादरीकरणानंतर आता येत आहे एक अस्सल मराठमोळं गाणं। या मराठमोळ्या गाण्यामध्ये एक मराठमोळा दागिना आहे आणि त्या दागिन्याचं नाव आहे बुगडी। यस, तुमच्या लक्षात आलंच असेल हे कोणतं गाणं आहे ते। पण तत्पूर्वी या गाण्याच्या संगीताविषयी थोडंसं मला सांगायला आवडेल। संगीतकार राम कदम यांनी या गाण्याला संगीत दिलं होतं आणि त्यांनी एका मुलाखतीमध्ये असं सांगितलं होतं की हे गाणं संगीत देण्यापूर्वी एका त्यांच्या परिचितांच्या ते घरी गेले होते। तिथं एक अत्यंत वाईट असा प्रसंग घडला होता आणि तिथल्या स्त्रियांचा आक्रोश विलाप सुरू होता आणि त्या विलापाचे त्या रडण्याचे सूर त्यांच्या कानी गुंजत होते, त्याच्यामध्ये त्याच्या डोक्यात भरून राहिले होते आणि ते सूर टिपिकल असं तुम्हाला माहिती आहे। आणि एक संगीतकार पा, या संगीतकारानं त्या सुरातूनच ही चाल उचलली। बुगडी माझी सांडली ग, है ना। खूपच रोचक किस्सा आहे हा। राम कदमांनी स्वतः एका मुलाखतीमध्ये सांगितला होता म्हणून त्याची आठवण इथे मला सांगावी वाटली। चला तर हे गाणं ऐकूया। गदी माडगूळकर यांनी लिहिलेलं हे गाणं आशा भोसले यांनी गायलं होतं। सांगते ऐका या चित्रपटातलं एक गाणं आपल्यासमोर सादर करत आहेत मेघा पानकर। मजे से
मराठमोळ्या ठसकेबाज लावणीनंतर आता पुन्हा आपण हिंदी गाण्याकडे वळूया. जे गाण्याचे बोल आहेत मे कोई ऐसा गीत गाऊ आणि जे आपल्या समोर सादर करतायत मयुरेश गिड्डे. सितारों से सजाओ अगर तुम कहो मैं
मयूरेश खूपच छान प्रस्तुती. आणि आता आपण पुढचं गाणं घेणार आहोत. मनीष कुलकर्णी यांनी गायले हे गाणं, तेरे मेरे बीच में कैसा है बंधन अंजाना. खूपच लोकप्रिय गाणं, 1981 साली आलेल्या एक दुजे के लिए या प्रसिद्ध चित्रपटातलं गाणं बहुतेक आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आनंद बक्षी यांची रचना लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायली होती. याला संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत पर्लाल यांनी. आणि जसं मी आता सांगितलं, आपल्यासमोर हे गाणं सादर करण्यासाठी येत आहेत मनीष कुलकर्णी. बंधन अंजाना.
वाह मनीष जी, क्या सुंदर गाया, गाना गाया आपने। इतना अच्छा बंधन जब होता है तब सारा जहां कितना सुंदर लगने लगता है। वादियां हसीन और आसमां खुला, ऐसे माहौल में एक ही गाना मन में आता है, ये हसीन वादियां ये खुला आसमान। चला तर ऐकूया हे गाणे मीरा कामत आणि समीर कामत यांच्याकडून।
हंसी वालिया आ गए हम कहां वाह वाह समीर जी वाह मीरा जी आप दोनों ने बहुत अच्छा बहुत ही अच्छा ये गाना पेश किया खुला आसमान ये हंसी वादिया ये खुला आसमान आ गए हम कहाँ ए मेरे साजना खरंच आहे अशा सुंदर वाटांवर प्रवास करताना आपण हरवून जातो एका नवीन जगात प्रवेश करतो नवीन जगात नवीन ओळखी होतात रोचक व्यक्ती भेटतात आणि काळाच्या ओघात एक दिवस अनोखी वाटांवर या व्यक्ती हरवून जातात पण अशा त्या हरवून गेल्या तरी आपल्या आठवणीत मात्र त्या नेहमीच राहतात अगदी हीच भावना या पुढच्या गीतामध्ये व्यक्त झालेली आहे अतिशय सुंदर असं हे गाणं धडकन या 2000 साली आलेल्या चित्रपटातून घेतलेलं आहे याचे गायिका आहेत अलका याग्निक नदीम श्रवण यांचं संगीत आहे समीर यांनी लिहिलेलं हे गीत आपल्यासमोर प्रस्तुत करत आहेत सोनाली तिवटणे
रघू, खूपच छान. या वर्षीच्या वंडर सिटीच्या गणेशोत्सवाच्या आणि या अनोख्या ऑनलाईन करावके कार्यक्रमाच्या दुसऱ्या आणि अंतिम भागातल्या शेवटच्या गाण्याकडे आता आपण वळतोय. आदमी मुसाफिर हे आता हे जाता हे, आते जाते रस्ते में यादे छोड़ जाता है. अशा सुंदर आठवणी मनात साचवत आता या कार्यक्रमाची आपण सांगता करूयात. आपला निरोप घेण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना एकच विनंती आहे, या व्हिडिओला आपण भरपूर लाईक करा, कॉमेंट्स करा आणि हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. सोसायटीच्या सर्व गुणी कलाकारांना प्रोत्साहन द्या आणि त्यांचा उत्साह वाढवा. आपल्यासमोर हे शेवटचं गाणं घेऊन येत आहेत अतुल पाटील आणि सुलेखा निकाळजी. आदमी मुसाफिर है, आदमी
लाए क्या छोड़ लाए रस्ते में डोलती है